सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे आज 5 जानेवारी रोजी सायंकाळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. प्रसंगी सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करत रेल्वेतील खासगीकरण थांबवावे, एनपीएस कडून ओपीएस लागू करावा, 8वा वेतन आयोग स्थापन करावा, तसेच रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये सेंट्रल रेल्वेमधून संघाचे मंडळ अध्यक्ष व्ही के समाधिया, मंडळ सचिव एस बी पाटील, किशोर कोलते, एस के दुबे, पी के रायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. ब्यूरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ. रेलवे में जो निजीकरण हो रहा है वो बंद होना चाहिए और परमानेंट स्टाफ भर्ती करना चाहिए. आम्हाला जे भारत सरकार ने जे आमचा 18 महिन्याचा जो डीए फ्रीज केलेला आहे, जो कोरोना पीरियड होता, कोरोना पीरियड मध्ये आमच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र मेहनत करून आर्मीच्या व्यक्तीपेक्षाही जास्त या देशासाठी काम केलं आहे, त्या पीरियडमध्ये आम्हाला बक्षीस द्यायच्याऐवजी, इन्सेंटिव्ह द्यायच्याऐवजी आम्हाला मिळणारा बोनस जो आहे तो फ्रीज करण्याचं जे काम सरकारने केलं आहे, तो डीए सुद्धा आम्हाला एरियस साईट मिळावा ही सुद्धा आम्ही यामध्ये मागणी ठेवली. जो हमारे देश के आमदार खासदार हैं, मिनिस्टर्स वगैरह हैं, इनको एक पेंशन नहीं, ये जितनी बार भी जहाँ से जीतते हैं उतनी पेंशन इनको मिलती है. और हम कर्मचारी जो 25 साल से 30 साल, 35 साल, 38 साल नौकरी करते हैं उनको पेंशन से वंचित कर दिया गया है. हमारे रेलवे कॉलोनीज की, रेलवे क्वार्टर्स की हालत ख़राब है, उनको मरम्मत नहीं किया जा रहा है, उनके लिए फंड नहीं है. और आज भी हम 12 घंटे का रोस्टर चला रहे हैं, इसको इमीडिएटली रोका जाए. 8 घंटे का रोस्टर हर कैटेगरी के लागू होना चाहिए, जो कि पूरे अंतर्राष्ट्रीय लेवल में सभी जगह 8 घंटे की ड्यूटी ली जाती है.